कोळंबीच्या डोक्यापासून कुरकुरीत, चमचमीत आणि झटपट बनणारी अशी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा. मला खात्री आहे पुढच्या वेळी जेव्हा केव्हा तुम्ही कोळंबी आणाल तेव्हा त्याची डोकी टाकून द्यायला नक्की विसरून जाल. बरेच जण कोळंबीची डोकी टाकून देतात किंवा बाजारातून आणतानाच त्याची डोकी साफ करून आणतात, पण आज मी त्याच कोळंबीच्या डोक्यापासून बनवणार आहे त्याचा फ्राय. अगदी बरोबर ऐकलं, कोळंबीच्या डोक्याचा फ्राय. आणि ही रेसिपी अगदी 10 मिनिटांमध्येच तयार होते, शिवाय मोजक्याच साहित्यात. तर बघूया मग ती कशी बनते ते. आणि आजच्या रेसिपीचे अचूक नाव ओळखले होते साक्षी रेडीज व मिताली सुर्वे यांनी, त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि जी मंडळी माझ्या चॅनलवर नवीन जॉईन झाली आहेत त्यांच्यासाठी ही फन ॲक्टिव्हिटी काय आहे त्याचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेतच. त्यासाठी मी इकडे साफ केलेली कोळंबीची डोकी घेतली आहेत. शक्यतो मोठी डोकी असतील तरच घ्यावी. आणि ती डोकी साफ कशी करायची त्याचा व्हिडिओ मी याआधी केलेला आहे, तर त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये देत आहे आणि त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी देत आहे, तर तुम्ही ती नक्की बघा. आणि ही 200 ते 250 ग्रॅम डोकी आहेत, म्हणजे साधारण 50 पीसेस आहेत त्यामध्ये. आणि अजून त्यासाठी लागणारे हळद ही 1/4 टीस्पून आहे, 1 टीस्पून तांदळाचं पीठ, 1/2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 1 टेबलस्पून लाल तिखट, 2 मोठे चमचे रवा, रवा बारीक किंवा जाड कोणताही असेल तरी चालेल, आणि 2-3 कोकम मी बारीक तुकडे करून घेतली आहेत. आणि कोकम जर नसेल तर तुम्ही 1/2 लिंबाचा रस त्यामध्ये टाकू शकता. तर आता मी ही डोकी मॅरिनेट करून घेणार आहे, तर त्यासाठी रवा आणि तांदूळ पीठ सोडून म्हणजे हळद, आलं लसूण पेस्ट आणि लाल तिखट आणि मीठ चवीप्रमाणे हे सर्व घालून मी चांगलं हाताने मिक्स करून घेणार आहे. आणि तिखट आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहे. आणि त्यामध्येच ही कोकम पण मी टाकून चांगलं मिक्स करून कमीत कमी 5 ते 7 मिनिटं ठेवून देणार आहे. आणि ही रेसिपी मला माझ्या मोठ्या काकीने 6 वर्षापूर्वी शिकवली होती. आणि तेव्हापासून आमच्याकडे मोठी कोळंबी जर आणली तर ती हमखास बनतेच. आणि ती इतकी सगळ्यांना आवडते की 1-5 मिनिटात ती लगेच संपून पण जाते. फक्त डोकी साफ करायला जो काही वेळ लागतो तोच, नंतर एकदम झटपट बनते. तर त्याबद्दल काकी तुझे खूप खूप धन्यवाद. आता 7 मिनिटे झाली आहेत आणि आता ह्यामध्ये मी रवा आणि हे तांदळाचे पीठ घालणार आहे त्यामध्ये. आणि तांदळाच्या पीठामुळे त्याला कुरकुरीतपणा येतो. आणि हे सर्व घालून मी मिक्स करून घेणार आहे चांगलं. आणि रवा व तांदळाचे पीठ करायच्या आधीच टाकायचे, म्हणजे ज्या वेळेला आपण ती डोकी फ्राय करणार आहोत त्याच्या 1-2-3 मिनिटं आधीच रवा आणि तांदळाचं पीठ टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे सर्व चांगलं मिक्स झालेलं आहे आणि आता मी हे फ्राय करायला घेते. तर इथे मी एका पसरट पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. थोडे तेल जास्त घेतलं आहे, 3 ते 4 टेबलस्पून आहे. आणि शक्यतो असा पसरट पॅन घ्यायचा, म्हणजे ते व्यवस्थित चांगले फ्राय होतात. आणि हे जे आपण मॅरिनेट करायला ठेवलेले होते कोळंबीची डोकी, ती आता त्यामध्ये मी टाकून घेणार आहे. आणि ही डोकी टाकून ती सर्व पॅनवर असं पसरवून ठेवायची आहेत, म्हणजे शक्यतो सुटे सुटे असे ठेवायचे, म्हणजे एकमेकावर असे येऊ नये असे ठेवायचे, म्हणजे ते चांगले असे क्रंची होतात. तसे जरा सगळीकडे ते पसरवून ठेवायचे. आणि गॅस मीडियम टू हायवर ठेवायचा आहे, लो ठेवायचं नाही. आणि हे 4 ते 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे, त्याच्यावर झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे. तर मी हे 4 ते 5 मिनिटं असंच ठेवून देणार आहे. तर आता 5 मिनिटं झाली आहेत आणि आता मी ही सर्व उलटून घेणार आहे, म्हणजे दुसऱ्या बाजूने पण शिजवून घेणार आहे. आणि हे एक एक असं पलटायची काही गरज नाही, 1-3-4 एका वेळेला तुम्ही पलटली तरी चालतील. फक्त एकमेकांवर अशी येणार नाही त्याची काळजी घ्यावी, शक्यतो अशी पसरून ठेवावी. तर अशा प्रकारे मी ही सर्व पलटी करून घेते, म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा ती चांगली शिजून क्रंची होतील. आणि ही सर्व मी पलटून घेतली आहेत आणि आता तुम्हाला दिसत असेल की ती थोडी थोडी कुरकुरीत व्हायला लागली आहेत. तर गॅस मीडियम टू हायवरच ठेवायचं आहे आणि असंच हे परत 5 मिनिटं मी असंच ठेवून देणार आहे, किंवा ते थोडं कुरकुरीत होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे. आणि आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि आता हे दुसऱ्या बाजूने पण चांगले शिजलेले आहे,
तर आता हे मी असेच सर्व परतवून घेणार आहे, म्हणजे आता हे असेच परतवले तरी चालेल आणि अजून एक 4 ते 5 मिनिटामध्ये ते सगळं हे पूर्ण कुरकुरीत होऊन जातील. तर ते 4 ते 5 मिनटं मी असेच जरा सारखं परतवत राहणार आहे. गॅस मी ह्यावेळेला थोडा हायवर ठेवला आहे त्यामुळे मी सारखं परतवते ते. आणि त्याचे जे डोक्याचे जे असे पायासारखं असतं ते असे कुरकुरीत होतात त्यामुळे ते असं जाणवत नाही आपल्याला की ते आपण डोकी आहे तसं. ते एकदम क्रंची क्रंची असे लागतात आणि खूप छान लागतं ते. ऑलमोस्ट ही माझी होत आलेली आहेत आता. आणि आता हे रेडी झालेले आहेत, तुम्हाला दिसतच असेल ते सगळीकडनं व्यवस्थित चांगले कुरकुरीत झालेले आहेत. आणि आता हे मी डिशमध्ये काढून सर्व करते. तर आता हे रेडी झालेले मी डिशवर काढून घेते. तुम्हाला ते दिसतच असतील कुरकुरीत, एकदम व्यवस्थित कुरकुरीत झालेले आहेत ते. आणि असे हे कुरकुरीत चटपटीत आणि झटपट होणारे कोळंबीच्या डोक्याचा फ्राय तयार आहे. आणि हे तुम्ही असेच पण खाऊ शकता किंवा पार्टीमध्ये स्टार्टर म्हणून एक वेगळी डिश म्हणून पण सर्व करू शकता. आणि अगदी मुलांनासुद्धा आवडतील, एकदा तरी नक्की करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरू नका. आणि हो, माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूच, धन्यवाद. आणि हा आहे माझ्या नेक्स्ट रेसिपीचा फोटो. तर चला ओळखा लवकर आणि सांगा मला पटापट कमेंट्स करून.